असताना जो काही अर्थसंकल्प आपण जाहीर केलेला होता त्याच्यामध्ये किती पैसे कर्ज रूपाने उभे केले जाणार होते, केंद्राचे आपल्याला जीएसटीच्या माध्यमातून मिळणार होते, केंद्राचे मॅचिंग ग्रँटच्या माध्यमातून मिळणार होते आणि आपले राज्य सरकारचे महत्त्वाचे विभाग आहेत ज्याच्यातनं रेव्हेन्यू एक्साईजमधनं मिळतो आपल्याला जीएसटीचा, तर केंद्राचा निम्मा आपल्याकडे येतो निम्मा केंद्राला जातो, अशा सगळ्या बाबी गृहित धरून जे काही शॉर्टफॉल पडलेलं आहे त्याच्याबद्दल आता कसा मार्ग त्या ठिकाणी काढायचा हे आम्ही ठरवलेलं आहे, पण त्याबद्दल प्रमुखांना पण विश्वासामध्ये घेऊन त्याबद्दलची पुढची कारवाई होईल. आजही राज्य सरकारनी काम करत असताना स्थानिक विकास निधीला कुठलाही कट लावला नाही, जिल्हा नियोजन समिती जी असते त्याला जे पैसे आम्ही मागच्या वेळेस कबूल केले होते त्याला कुठलाही प्रकारचा कट लागलेला नाही, आदिवासी विभागाचे पैसे जे जिल्हा नियोजनच्या निमित्तानं जातात आणि सामाजिक न्याय विभागाचे तिथंही कुठल्याही प्रकारचा कट लागला नाही. माझे आत्तापर्यंत नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग तीन विभाग झालेले आहेत, आज माझा कोकण विभाग आहे, उद्या मी पुणे विभाग करतो आहे आणि सोमवारी नागपूर औरंगाबाद विभाग करणार आहे. त्यावेळेस मी सगळ्यांना विचारतो आहे की निधी आला का, तर निधी आलेला आहे, निधी खर्च करण्याच्या करताचं नियोजन पालकमंत्री आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि करोनाच्या काळामध्ये तर आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग आणि मदत पुनर्वसन विभाग ह्यालाही कुठल्याही प्रकारचा कट आम्ही लावलेला नव्हता. अशा प्रकारचं आजपर्यंत जवळपास 10 महिने झाले आम्ही कामकाज करत आलेलो आहे. आता काल सगळं प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये बघितलेलं आहे, आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एकत्रपणे बसून पुढची लाईन ऑफ ॲक्शन ठरवू.